हॅलो मित्र म्हणजे कसे आहात तुम्ही सगळे? तर आज सॅटरडे मॉर्निंग झालेलं आहे आणि मला कालच थोडंसं सर्दी वगैरे वाटत होतं, घसा वगैरे दुखायला म्हणून त्यांच्या दोघांसोबत काळजी घेऊन होत आहे. टॅबलेट मी आधी घेतच होते तरी पण झाला, पण म्हणून आमचे काही आज प्लॅन होते का खूप जणांना भेटायचं वगैरे होता, सगळ्यांना लास्ट डे आहे भेटायचं वगैरे होतं, पण सर्दीमुळे सगळे मुलं असलेले आहेत सो त्यांना पण येतं म्हणून मी कोणाचं घेतलं म्हणजे कोणाकडे येतं म्हणलंच नाही. तर आता एक ते कर्नाटकचे फ्रेंड येत आहेत माझे, ब्रेकफास्ट आणतो आम्ही, थोडंसं इथं टाईम स्पेंड करूया तेवढं तरी, आता न भेटता कसं जायचं म्हणले त्यांनी. तर आम्ही ठीक आहे म्हणलो, तर त्यांनी येतील. आणि रात्रभर मी काहीच सामान नाही बाहेर येऊन, सामान नाही तिथे खाली झोपल्यासारखंच वाटतं. आणि थंडी, सर्दीमुळे थंडी, 72 फॅरनहाईट असायचा, ते 78 ठेवला होता काल, तरी पण थंडी वाजत होता. म्हणजे नसताना तसंच होत होतं बॉडीला, माहीत होतं कळतं की आता आमच्याकडे काही नाही थंडी वाजायला पाहिजे. तर असंच झालं, प्रत्युषाला त्यांना पण त्रास झाला थोडा थोडा, रात्री थोडं झोप छानच झालं नाही. आणि वाटलं काल पॅकिंग पण केलं नव्हतं सर्दीमुळे, आजच करावं लागेल फोन करत. तर घरातच टाईम स्पेंड करायचा विचार केला आहे, तर बघू काय काय होतंय. जास्त काही म्हणजे बाहेर फिरायचं विचार सोडून दिला आम्ही, कारण बाहेर फिरलं की परत येतं, तेवढं हे नाही आहे, थंड बाहेर गरम आहे आज. तर चला दाखवते मी आता येतीलच त्यांनी. हे फोम घेतला होता मी ह्युस्टनला आल्यावर, तेव्हा ते आत्ता कामाला आलं परत, आता जाताना फेकून जायचं हे. आणि प्रत्युषाचं जे बेड होता को स्लीपर, ते पूर्ण काढून मी सगळ्यांसाठी उशी बनवलं आहे, कारण उशी पण सगळे गेलेत आमचे. आणि ब्लँकेट पण एक पातळ असलेलं ठेवलं आहे, वेट कमी हलकं असलेलं. तर रात्रभर याच्यात खूप थंडी वाजला आज. तर हे दोघं आणि ते त्यांचा मुलगा अद्वैत नाव आहे त्याचा, सगळे मिळून आणलेले आहेत पोहे बनवून आमच्यासाठी. हा त्यांचा मुलगा जस्ट 3 महिन्याचा पण नाही झाला अजून. सो ह्यानी पोटात असताना त्यांनी म्हणायची, गायत्री म्हणायची की सारखं म्हणजे प्रज्योत सारखं आम्हाला मुलगा हवा आहे, म्हणजे त्यांना माहिती होता की मुलगा आहे. सो त्यांनी प्रज्योतला बघून म्हणायचे असंच आगावपणा करणारा मुलगा पाहिजे. हाही सेम आहे, खूप आगावपणा करतो. त्यांचे पप्पा त्याला रागवत असतात नेहमी, आता बघा तोंडात बोट घालायला तर त्याला रागवतात सरळ, त्यांनी हे काय करता तू, मोठ्यांना जसं रागवतात तसं रागवतात त्यांनी. टच करू नये, टच टच करू नये. गो बेबीला, हाय मम, बेबीला हाय मम, हाय मम, बेबीला हाय, हाय मम, हाय बेबी, बेबीला सेकंड कर, प्रति प्रति असं कर, असं असं कर, तेरा पर टेरिंग करायला हळूहळू जाईल ती. त्यांनी ब्रेकफास्ट आणल्यानंतर आम्ही सगळे गरम गरम बनवून आणले होते, तर सगळे ब्रेकफास्ट केला. सांगण्याचं थोडं काम होतं काहीतरी, ते कार पोचलं वाटतं, तर त्यांनी लायसन वगैरे मागत होते, त्यांनी बाहेर गेले होते. सो प्रज्योत बाहेर खेळत होता म्हणून त्यांची आंटी दिला त्याला भीती घालत होते की मी पोलिसांना कॉल करते म्हणून. आजचं मॉर्निंग ब्रेकफास्ट हे आहेत माझे युट्यूब गुरु, कारण निम निंदेन स्टार्ट माडद गोत ना मदल इट्टिदल निम्द मदल नोडि इदु माडिद्र ना स्टार्ट मत हेल्पनु माडिद नीवु. फर्स्ट म्हणजे आज सॅटर्डेचा ब्रेकफास्ट त्यांच्यासोबत झाला आणि लास्ट मीटिंग मे बी आता कॅलिफोर्नियाला आले तर भेटू, आम्ही तरी हॉस्टेलला येणार नाही. हा
की बेटर थैंक यू हॅलो फ्रेंड्स, हॅपी न्यू इयर. इंडियामध्ये चालू झाला हॅपी न्यू इयर, पण तू आधी हॅपी न्यू इयर म्हण. हॅपी न्यू इयर. इंडियामध्ये चालू झालंय आमचं आत्ता. मामी काय 12 पर्यंत आज काही करणार नाही, म्हणजे आमचं पूर्ण दिवसभर काम झालंय, पूर्ण खूप झालं काम करून मी थकलो तर झोपतो. उद्या लवकर फ्लाईट आहे. सो आत्ता पार्टी आहे न्यू इयरचा, त्यांनी करणार होते आणि आमचं फेअरवेल करणार होते त्यांनी, ग्रुपचे लॅबमेट आणि नेबर्स वगैरे आहेत त्यांनी. पण कसं झालं, ह्यांना पण द्यायला वेळ मिळाला नव्हता संगमेशना, तर त्यांनी म्हणले आमच्याकडूनच जेवण घ्या, पार्टी करू, फेअरवेल तुमच्याकडून मिळाल्यासारखंच आहे आमचं, आणि आमचं न्यू इयर पण होईल, आमच्याकडनं न्यू जॉब मिळाल्याचं पार्टी पण होईल म्हणून. मग आम्ही नुसतं फूड देणार, मग सगळे एन्जॉय करणार आहे. तर चला आता जाऊया. थोड्या वेळात आम्ही संगमेशचं वेट करत आहे, त्यांनी गेलेले आहेत जेवण आणायला बाहेरून. राजू दाखव मला, ज्यूस दाखव. खुश तो है? अरे वैसे ही करती हो, दूर से ही देखती है बस. अरे आ गई क्या आप लोग? वीडियो बना रही थी मैं किचन से. अरे अरे मैं हंसती. मैंने उसको पहला वार्म अप किया, अभी तू पकड़ लेगा तो कुछ नहीं लागे. चिकन दिल तो माइक नहीं होने, तो मतलब मरा ली प्रतु कुछ नहीं लागा लेकिन मरा ली होने. तो आई बेबी कब टीवी देख रही हूँ. टीवी लड़की कब पसंद है? लड़ने ये कब तय है? इसीलिए पहचाना निकल के देख. ये चली जा रही है. आप ले रहे हो ना? फोटो ले रहा हूँ, वीडियो ले रहा हूँ, दोनों ठीक है? हमें फोटो ओके इनसे कर लेंगे. मैंने इनको ये दिया ना, ये जिंदगी नहीं. अच्छा तूने और एक्स्ट्रा क्लास का माइक कर दिया ना? तूने बोला नहीं चाहिए, सर्दी आई हुई है. नहीं नहीं हाँ मुझे कुछ प्रॉब्लम नहीं है. घंटा बजा. चलो यार एक सब टोस्ट करेंगे सुलप्पा लिए. चलो स्टार्ट लेके आ जाऊंगी लैब वालों से. आप लेके आ रही है? हाँ हाँ मैं केवल ने जूस पीना मना है तो ये वाइन देते. जाओ संगप्पा और हमें भी बुला लो. वाइन के नाम पे जूस देते हैं. संगप्पा पूरी एंटरप्राइज की टीम बनाना वाली.
घंटा मजा आ गया सेंट लुइस में। आपका खाना देख के इतना मन ललचाता था ना, ओ माय गॉड, मतलब यार मैं यार हमको देखते थे कि भाई इतना सारा खाना और इतना स्वाद लगता था देखते हुए, हम दोनों देखते रहते थे। बट रियली यू आर रियली गुड मैन एंड आई होप कि आप हमें कंपनी में बुलाएं, कंपनी लगवाएं। यस लेकिन मैं खाना अपने इसका तो राज लैब में ही चल रहा है, घर में ही चल रहा है। मेन कोर्स उसमें डेजर्ट्स भी होते हैं, टिफिन भी लेके आ रहा है, ब्रेकफास्ट लंच के बाद अरे सबको अगर छोड़ेगा तो हर दिन फ्रेंच फ्राइज यही बना लेते हैं। मस्त है यार सेंट लुइस।